नमस्कार मित्रांनो, प्रथमतः सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, तुमच्यासाठी मी आपली महाराष्ट्राची अनबानशान मावळ मुळशीचा कोहिनूर नवम हिंद केसरी बाकासूरबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल आपल्या कोहिनूरची सप्तहिंदके नवम हिंदकेसरी बाकासूरची 2-3 मैदानं फ्लॉप ठरलेली आहे. नक्कीच 2-3 मैदानं फ्लॉप ठरल्यानंतर बाकासूर आपला 4th मैदानात 100% कमबॅक हा करतोच, कारण की बाकासूरला हार गोष्ट लांब आहे, विजय गोष्ट जवळ आहे. त्यामुळे मित्रांनो, आता आपला सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या मैदानावर कमबॅक करणार याची अपडेट मी तुम्हाला घेऊन आलो आहे. कारण की मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल बाकासूरचा बिंजोडचा बॅनर एक व्हायरल झाला होता पळशी स्टेशनवर. तर मित्रांनो, अजूनपर्यंत काही बाकासूरची शर्यत जमलेली नाही असं समजतं आहे. त्यामुळे बाकासूर आता नक्की कोणत्या मैदानावर पळणार, कारण उद्यासाठी जोड पाहिजे होता पण ती अजून बिंजोड जमली नसल्यामुळे बाकासूर नक्की कोणत्या मैदानावर पळणार याची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे मी महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहे. तर नक्की बाकासूर बिंजोडला पळणार की 3 फेऱ्याच्या मैदानात पळणार? तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल बाकासूर आता जास्तीत जास्त 3 फेऱ्याच्या मैदानावर जास्त फोकस करत आहे, आणि त्याचमुळे बाकासूरनं 17 तारखेला 3 फेऱ्याच्या मैदानासाठी पळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बाकासूर आता आषाढी एकादशीनिमित्त भव्यदिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान एक पार पडणार आहे. हे मैदान विठ्ठल केसरी या नावानं होणार आहे. दिनांक बुधवार 17/7/2024 रोजी मौजे कातर खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे. मित्रांनो, या मैदानाचे बक्षीस स्वरूप असे आहे: प्रथम क्रमांक 80,000 रुपये, द्वितीय 60,000, तृतीय 40,000, चतुर्थ 20,000, पंचम 15,000, सहावं 10,000 आणि 7वं 8,000 रुपये असे या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहेत. मित्रांनो, तर या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बाकासूर या मैदानामध्ये 100% पळणार आहे. या मैदानाचे नोंदणी ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी राहणार आहे, त्यामुळं सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा बाकासूरचा 17 तारखेचा पहिरा कोण याचीसुद्धा अपडेट मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं दुःखद निधन झालं, आणि त्यांच्या दुःखद निधनानंतर सर्वांचे मेसेज आले, कमेंट आल्या की बाकासूर हा रणजित सराच्या बैलासोबत पळायला पाहिजे. त्याच अनुषंगाने बाकासूरचे मालक यांनी एक निर्णय घेतला, आणि बाकासूर आणि हिंद केसरी सरजा ही जोडी सरांच्या श्रद्धांजली खातीर ही जोडी आपल्याला 17 तारखेला मैदानात कातर खटाव या मैदानात पळताना दिसणार आहे. मित्रांनो, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या जोडीवर लागलेलं आहे. तर बघूया मित्रांनो, ही जोडी कशी पळते. सर्जा